मध्ये आणि त्याच्याच बळावर मात्र उत्साह वाढवताना पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. परंतु बॅक टू बॅक मात्र दोन डॉट बॉल येथे वरसर ठरतो राहुल साळवी. हेरलं होतं आणि निभावलंय कारण संघनायकाने पहिले षटक दिलंय. पॉवर प्लेचं षटक आहे, दबावाचं षटक आहे. फक्त दोन षटक सर्कल बाहेर पाहतोय परंतु आत्ता मात्र दबाव सिद्धार्थवर कन्वर्ट केला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये मात्र राहुलच्या माध्यमातून. जातोय पुढचा चेंडू, आता मात्र खेळून काढलाय. मात्र तिथल्या स्थितीत 30 सर्कल मध्ये प्रयत्न केला होता, बॅकिंग चांगलं होतंय आणि एक धाव येथे मात्र धावफलकाचा लॉक उघडला गेलाय आणि धाव आपण बघितली पूर्ण केली. मागे जे प्रेक्षक बसले आहेत विनंती करतोय खेळाडूंना त्रास होऊ नये तर कृपया आपण थोडस बाजूला सरकून बसावं. धन्यवाद मागे बसलेल्या प्रेक्षकांना विनंती करतोय. आपल्या खेळाडूंना त्रास होता कामा नये तर आपण थोडीशी दक्षता घ्यायची आहे. राहुल आता मात्र सुंदरित्या खेळून पाडलाय चेंडू, काय फटका आलाय आपण बघतोय. अनविन राणाच्या या बॅट मधून मिड विकेटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. पंचांकडे दाद मागितली होती परंतु निर्णय निश्चय पूर्ण केलाय. दोन्ही फलंदाज आपल्या घरात मात्र सुरक्षित येऊन ठेपलेत. पंचांनी निर्णय दिला, नकार दिलाय आणि स्पष्ट मात्र दोन धावा मात्र धावून पूर्ण केल्यात. संघ आता मात्र पोहोचतोय 2 बघा काय सुरुवात केली आहे. पूर्णपणे गोलंदाजांना मात्र साथ देत आहेत येथे क्षेत्ररक्षक. महत्वाची धुरा सांभाळत आहेत कारण महत्वाचा सामना आहे डेनिस 11 विरुद्ध उत्कर्ष दिवा. चांगली कार्यकारिणी येथे दिसते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय उत्कर्ष दिवा या संघाकडून. पुढचा चेंडू घेऊन येतोय, येस अरविंद कडे येतोय आणि येतो मोहर लागते षटका. सहा धावांनी धावफलक 9 पोहोचतोय. हा क्रमांकता पाहायला मिळाली आहे. तू शेर तो माय सव्वा शेर अरविंद राणा आता मात्र सुंदर खेळून काढला. कारपाट शॉट आपण बघतोय आणि पार चौकार. जे 4 चेंडूवर मात्र चित्र वेगळं होतं पूर्णपणे पालटलंय आपण बघितलं. अरविंद राणा सोनोयानं महत्वाची दुरा सांभाळली आहे. 2 चेंडू मध्ये मात्र कलाटाने दिली आहे. दुहेरी अंकांमध्ये येथे प्रवेश केलाय 13 वैयक्तिक पहिलं. संघाचं दुसरं षटक, संघनायकाने जबाबदारी दिली आहे दुसऱ्या षटकाची. संग्रामकडे चांगली सुरुवात केली होती राहुल साळवी याने. 4 चेंडू काय टाकले होते, जबरदस्त चेंडू टाकले होते. फक्त 3 धावा दिल्या होत्या परंतु अरविंद राणा एक व्यावसायिक खेळाडू आहे, त्याच्याकडे चांगले फटके आहेत आणि त्याच फटक्यामधून काय 2 फटके लगावले, एक षटका लगावला एक चौकार लगावला. धावसंख्या पुढे नेऊन ठेवली आहे 13. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय मात्र सिद्धार्थचा चांगली साथ देताना मात्र आपल्याला पाहतोय. जातोय संग्राम आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट मोर द विकेट सिद्धेशसाठी खेळून काढला. अंगावर चेंडू आदळलाय मात्र येस पंच कळवत आहेत. घोषित क्षेत्र मागे असल्या कारणामुळे घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव मात्र संघासाठी तेथे गणली जातीये. संघ पोचतोय बिनबाद 14. 4 षटकाच्या लढतीमध्ये मंद आपण बघतोय. चांगली सुरुवात येथे मात्र अरविंद राणाच्या माध्यमातून होतोय. आक्रमकता पाहायला मिळते, सातत्याने षटकार आणि चौकार पाहायला मिळत आहेत परंतु संग्राम पुन्हा एकदा जातोय सिद्धेशसाठी. आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, फिरलाय परंतु चेंडू फळीची कड घेतली. चेंडू मात्र
पुन्हा एकदा स्थिरावलाय, तो म्हणजे घोषित क्षेत्रामध्ये जाऊन थांबलाय. एका धावाने धावफळक 15 सरकतय. बॉल चेंडू द्यायचा. चेंडू द्यायचं आहे प्लीज. उत्कृष्ट असं आयोजन आपण बघतोय आदरणीय सुरेश दादा पाटील यांच्याच ह्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्याच संकल्पनेतून आज डे नाईट 3 येथे सामने खेळवले जात आहेत. जबरदस्त आयोजन आणि सगळ्या नवी मुंबईतल्या खेळाडूंचं हे आवडतं मैदान. तर चेंडू मैदानात येतोय, पुन्हा सामन्याला सुरुवात होते. जातोय संग्राम. पुढचा चेंडू सिद्धेशसाठी, मात्र येथे चांगला चेंडू टाकला गेलाय, सोडून दिलाय चेंडू, परंतु MCA पंत तटस्थ पंच हे घारी सारखी नजर आणि मोळा सारखे तिखट कान काय पंच आणि चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत 3 येत आहेत. परंतु स्थिरावलाय संघ Dynasty 11 नेरूळ 15. जातो पुढचा चेंडू घेऊन संग्राम. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र थोडासा जास्त उंची घेतोय चेंडू आणि पंच आपण बघतोय कवायत करताना. पंचांच्या दिशेने आपण बघतोय उंचावला चेंडू. लगेचच पंचाने मात्र अवांतर घोषित केलं आणि एका धावेने धावफलक पुढे सरकलं आणि अवांतर धावसंख्येमध्ये भरणावून संघ पोचलाय 16. यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला जातोय. टाळ्यांनी स्वागत होतंय का होणार नाहीये, कारण महत्वाचा धुरा सांभाळतोय गोलंदाज. डॉट बॉल टाकतोय पुन्हा एकदा जी गरज आहे, कारण धावसंख्या थांबवणं महत्वाचं आहे आपल्या संघासाठी. ती कामगिरी मात्र संग्रामच्या माध्यमातून होताना दिसतोय, म्हणून तर डकआउट मधून आपल्याला टाळ्या ऐकू येत आहेत, त्यांच्या तंबू मधून टाळ्या ऐकू येत आहेत. उत्कर्ष दिवा मात्र क्षेत्ररक्षण करताना यस सोनू जातोय, माहिती देतोय, कारण पहिलीच्या षटकामध्ये आपण बघितलं होतं थोडासा अडचणीत खेळताना दिसत होता राहुलच्या गोलंदाजीवर, परंतु आता मात्र बॅक टू बॅक संग्राम दुसरं षटक घेऊन येतोय, पुन्हा अडचणीत टाकतोय सिद्धेश याला. जातोय पुढचा चेंडू, येत्या पायावर बेडून दिलाय, परंतु पंच कळवतायत. येस पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्विकर डिलिव्हरी, एकदम जलद गतीने चेंडू मात्र पायांच्या दिशेने भिरकावला होता. चेंडू मात्र गेलाय तो घोषित क्षेत्रामध्ये, संघ मात्र पोहोचलाय तो म्हणजे 17. अतिशय उत्कृष्ट कामगिरी, कारण महत्वाची कामगिरी असते, कारण गोलंदाज जेव्हा चेंडू टाकतो तेव्हा डॉट बॉल येतो, तेव्हा तो नक्कीच आपण बघतो कुठली धावत्या चेंडूवर मिळत नाही आणि नक्कीच आनंदाचं वातावरण हे डगआउटमध्ये पाहायला मिळतं. जातोय संग्राम पुढचा चेंडू घेऊन. दुसरं षटक मात्र प्रगतीपथावर असताना सिद्धेसाठी आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय चेंडू. बॅक टू बॅक आपण बघितलं घोषित क्षेत्र गाठलं जातोय चेंडू कडून आणि एका धावाने धावपळक पुढे सरकतंय. 2 संपुष्टीनंतर आपण बघतोय Dynasty 11 संघ मात्र पोहोचतोय तो बिनबाद 18. सुरेश दादांना मी विनंती करतोय की चेतन म्हात्रे येथे उपस्थित आहेत आणि आपण आकर्षक माझ्या समालोचन कक्षाच्या बाजूला बघतोय क्रिस्टल ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून येथे बनवल्या आहेत, तर त्यांचा सन्मान आणि त्याचा सत्कार येथे नक्कीच होणार आहेत. आकर्षक क्रिस्टलच्या ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेतन म्हात्रे यांचा सन्मान होतोय आदरणीय दादा सुरेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मायचे उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जातोय. धन्यवाद. वैभव येतोय
पुढचा षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट आक्रमक अरविंद साठे. यस शॉर्ट पिच पर चेंडू होता मात्र भिरकावून दिला आहे लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु एका धाव्याने समाधान मानावं लागेल. महत्वाची धुरा सांभाळतायत, बघा काय गोलंदाजी करतायत. मोठे फटके खेळले जात आहेत परंतु त्या दिशेला खेळले जात आहेत का तिथे एकच धाव मिळते. चांगली कामगिरी सातत्याने आपण बघतो. उत्कर्ष देवाचे गोलंदाज करतायत. एक चांगला संघ आहे या संघामध्ये. शिस्त आपण बघितली होती की एका लाईन मध्ये हस्तांतरण करत मात्र या ग्राउंड मध्ये जातात. चांगला संघ पाहायला मिळतोय आणि चांगली सवय. आता मात्र अरविंद राणा पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन चेंडू सरळ जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एकच जाव तिथे मिळते, पूर्णपणे बांधून ठेवलंय. मोठे फटके खेळण्यासाठी बाहेर मात्र पडला जातोय अरविंद राणा, परंतु त्या रेंज मध्ये येत नाहीये. चेंडू सरळ मात्र जातोय घोषित क्षेत्रामध्ये. संघ पोचतोय 20 वर. तिसरं षटक प्रगती पथावर असताना चांगली कामगिरी मागील सामन्यामध्ये उत्कर्ष दिवा संघ करत होता आणि आता ह्या सामन्यामध्ये मात्र गोलंदाजी पूर्णपणे प्रत्येक खेळाडू आपला 100% देताना. चेंडू द्यायचा आहे जुना चेंडू. आदरणीय शैलेश बीर साहेब आपण व्यासपीठावर यायचं. आपलं हार्दिक स्वागत करतो आम्ही जय गजानन मित्र मंडळातर्फे. आपलं हार्दिक स्वागत. जुना चेंडू प्लीज. हे सर रात्रीच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त चेंडू मात्र तिथे हरवले जातात अंधार असल्या कारणामुळे किंवा कुठल्या तरी दिशेला निघून जातात त्याच्यामुळे चेंडू सापडत नाहीये. प्लीज द्या एक बॉक्स बघा प्लीज. तर येते वैभवचं षटक प्रगती पथावर असताना मात्र स्थिरावला डेनिस 11 संघ 20 वर. जरा 2 मिनिट बॉल आम्ही सगळे बॉल नवीन आहे तिथे 1 मिनिट. चेंडू आलाय मैदानात. तर चेंडू मैदानात येतोय. बघा वैभवच्या हातामध्ये पुन्हा जातोय. येस थोडासा रणात मध्ये मला वाटतं चुकला जातो आणि थांबतोय तिथे वैभव. धावसंख्या स्थिरवली होती म्हणजे 20 वर. डेनिस 11 विरुद्ध उत्कर्ष दिवा अशी ही लढत. असं हे बॅटल आपल्या समोर आपण लाईव्ह बघताना. दरम्यान वैभव जातोय राईट आर्म ओव्हर द विकेट सोनूसाठी आणि आता मात्र निश्चित चेंडू सोडून दिलाय. सोनीने हेरलं होतं शेवटपर्यंत, चेंडूवर नजर ठेवली होती. पंचांनी मात्र अवांतर चेंडूची घोषणा केली आहे आणि आता मात्र एक धाव पुढे सरकणार आहे. संघ पोचतोय तो 21 वर. तिसरं षटक मात्र प्रगती पथावर असताना चांगली कामगिरी येते होते आणि निश्चितच आपण बघतोय की पंचांची हितगुज तिथे केली होते, बातचीत केली जाते. चांगली कामगिरी सातत्याने पाहायला मिळते परंतु सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात खेळताना. अरविंदकडे ती क्षमता आहे धावसंख्येचा ज्वर जड वाढवायचा असेल तर मोठे फटके मात्र नक्कीच खेळावे लागतील. वैभव जातोय 10-12 पावलांचा रन. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट फॉर अरविंद. आता मात्र ब्लॉकपट्टीचा चेंडू होता खेळून काढलाय तेथे शॉर्ट मिड विकेटला. मात्र चेंडू आडवेपर्यंत एकच धाव पूर्ण केलेली आहे. काय चमकदार कामगिरी करतायत गोलंदाज.
पूर्णपणे बांधून ठेवले या फलंदाजांना. आक्रमकता आहे या फलंदाजांकडे, क्षमता आहे या फलंदाजांकडे, परंतु गोलंदाज मात्र प्रतिउत्तर देताना कुठलेही मोठे फटके मात्र खेळून देत नाहीयेत. चांगली कामगिरी मात्र उत्कर्ष दिवा संघाचे हे गोलंदाज करतायत. बघा तिसरं षटक प्रगतीपथावर असताना फक्त पहिल्या षटकांमध्ये आणि ते पण शेवटच्या दोन बॉलवर आपण बघितलं, एक षटकार आणि चौकार लगावला होता अरविंद राय आपण बघितलं राणायाने, त्यामुळे धावसंख्येला थोडा आकार तरी आलेला आहे. परंतु आता प्रयत्न करतायत, मात्र गोलंदाज येथे वरचढ ठरतायत. पुन्हा एकदा जातोय वैभव पुढचा चेंडू घेऊन सिद्धेशसाठी. आता मात्र प्रयत्न प्रयत्न यश येथे मिळत नाहीये. फक्त एकच जाऊ मिळते त्या फटक्यावर, का बॅटल पाहायला मिळते गोलंदाज विरुद्ध फलंदाज. परंतु एक धाव मिळते सिद्धेशला, एक धाव संघाला. संघ पोचतोय 23 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना संत गर्दीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजे फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु सगळं श्रेय हे गोलंदाज घेऊन जात आहेत. पुन्हा एकदा सिद्धेश डावखुरा फलंदाज सज्ज होतोय, जातोय वैभव पुढचा चेंडू घेऊन रॅचाम ओवर द विकेट फॉर सिद्धेश. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चकतोय, येथे पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजांना. वरच ठरतायत गोलंदाज, प्रत्येक गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करतोय. राहुल साळवीनं फक्त शेवटच्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार खाल्लाय, परंतु संग्राम वैभव अचूक टप्प्यावर गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. त्याच्यामुळेच हे दोन्ही फलंदाज मात्र अडचणीत दिसतायत, महत्वाची धुरा सांभाळतायत. संघ स्थिरावलाय तो म्हणजे बिनबाद 23 वर. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना जातो पुन्हा एकदा वैभव आपल्या बॉलिंग मार्कवर. बघूया सिद्धेश काय करतोय, चॉप केलाय चेंडू. चेंडूची वाट बघितलं आपण, जसा कांदा ज्या सरळ स्थितीमध्ये कापला जातो त्या स्थितीमध्ये मात्र चेंडू फळी आली. चॉपिंग शॉट अकल्याबद्दल मात्र तेथे घोषित क्षेत्र असल्या कारणामुळे एकच धाव तिथे मिळाली. संघ मात्र पसला 24 वर. बघा तीन षटकाच्या अखेरीस पूर्णपणे बांधून ठेवले दोन्ही फलंदाजाला. गडी येथे बाद झालेले नाहीये, परंतु हात सुद्धा खोलून देत नाहीयेत. 3 गडी बाद 25. अभिवैती साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, आपण मंचावर यायचंय. धन्यवाद, वेळात वेळ काढून मान्यवर येथे उपस्थित राहत असतात. बघा शेवटचं अखेरचं निर्वाणीचं हणामारीचं धावा जमवणार, धावा देणार की धा विकेट घेणार हे षटक असू शकतं. बघूया शेवटचं षटक घेऊन येतोय विराज मडवे. यस, एक अष्टपैलू खेळाडू आहे, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. मात्र शेवटचं षटक विराजसाठी ठेवलंय. बघायचा अरविंद राणा, हाडामारी नक्कीच करावी लागेल. धावसंख्या स्थिरावली आहे 25 वर, कारण चमकदार कामगिरी मात्र करताय दोन्ही ही आपण बघतोय गोलंदाज. कारण संग्राम आणि वैभव चांगली कामगिरी केली आणि आत्ता मात्र येतोय विराज. राईटम ओवर द विकेट. बघा जोरकस पद्धतीने तेथे फटका जातोय, पूर्णपणे उचलून धरलाय अरविंद राणा याने षटकार. हा खेळ महत्वाचा आहे, हा षटकार महत्वाचा आहे, हा अरविंद राणा महत्वाचा आहे. डेनिस 11 या संघासाठी
पुन्हा एकदा जातोय विराज पुढचा चेंडू घेऊन रायचा मोरदा घेता कोटप्पाचा चेंडू आहे बॅक टू बॅक मी थांबणार नाहीये खेळ अजून संपलेला नाहीये आणि निश्चितच ते प्रत्यक्षिक दाखवतोय अरविंद राणाच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार जे बाहेरचं वातावरण थंड आहे परंतु मैदानातलं वातावरण मात्र गरम आहे बॅक टू बॅक दोन षटकार लगावतोय धाव संख्या 36 वर आकार दिलाय सावरलाय बुडत्या होडीला मात्र आधार दिलाय आधाराचं नाव अरविंद राणा आक्रमकता पाहायला मिळते अरविंद राणा ऑन फायर चेंडू फळीतून आग ओकतोय जातोय पुन्हा एकदा विराज हा येथे मात्र सोडून दिलाय चेंडू परंतु पंच नक्कीच कळवणार आहेत येथे अवांतर चेंडू टाकला जातोय प्रेशर बिल्ड करतोय अरविंद राणा दोन धावा नक्कीच मिळतील या फटक्यावर आपण या अवांतर धावेवर संघ पोचतोय तो म्हणजे 38 वर काय बॅटिंग करतोय स्वतःला सावरलं स्वतःला सावरून ठेवलं सांभाळून ठेवलं कारण स्लॉग ओव्हर जी येणार त्याच्यावर मी प्रहार नक्कीच करणार आणि येतोय विराज पुन्हा एकदा रायथम ओवर द विकेट पुन्हा एकदा हा असतो दबाव म्हणतात त्याला क्रिकेट जोश त्याला म्हणतात क्रिकेट उत्साह त्याला म्हणतात क्रिकेट आनंद त्याला म्हणतात क्रिकेट दुःख त्याला म्हणतात क्रिकेट प्रत्येक निर्णय प्रत्येक चेंडू त्यालाच म्हणतात क्रिकेट आणि निश्चितच येथे मात्र विराज महागडा ठरतो म्हणायला हरकत नाहीये कारण दोन षटकार लगावलेत दोन अवांतर चेंडू टाकलेत आणि पूर्णपणे हावी झालाय त्याच्यावर अरविंद राणा जातोय विराज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आता मात्र खेळून काढला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये वन बाउन्स चेंडू आडव्यापर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे आणि येते चूक आज विराजचा दिवस नाहीये आज माझा दिवस आहे सिद्धेश सांगतोय आणि येथे चूक केली जाते परंतु बोनस यस बोलतात वन बाय वन गेट वन अशी फ्री धाव संख्या येथे भेटते कारण चुकीचा चेंडू मात्र फेकला जातोय घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन थांबतोय धाव संख्या आता मात्र सावरली आहे पूर्णपणे आकार दिलाय बातचीत होते दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या मधोमध आलेत आणि धाव संख्या डेनिस 11 नेरूळ मात्र पोचतीये 42 वर बघा संयम महत्वाचा होता घड्याळाचे काटे फक्त फिरण्याचं काम करतात परंतु वेळ बदलायची असेल तर असे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात विराज येस पुन्हा एकदा चेंडू हवेत जातोय क्षेत्रक्षक चेंडू खाली आहे परंतु आज दिवस मात्र अरविंद राणाचा आहे काय स्पेशल बीट केलंय दोन धावा धावून काढल्यात व्हॉट अ मॅच व्हॉट अ बॅट्समन ऑन द क्रीज काय खेळाडू आहे व्यावसायिक खेळाडू आहे आणि का नाही खेळणार तर अशा प्रकारचा खेळ जर तुम्ही आपल्या संघासाठी करत असाल तर नक्कीच तुमचा अभिमान आपल्या संघाला असणार आहे डेनिस 11 नेरूळ संघाला संघ सुस्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये मात्र 44 वर येऊन थांबलाय विराज आपण बघतोय थोडासा दबाव तंत्र टेन्शन बिल्ड केलंय जबरदस्त आक्रमकता ज्याच्या चेंडू फळीतून पाहायला मिळते यस अरविंद राणा सज्ज पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतो ब्लॉकआउट पट्टीचा चेंडू होता स्वीपर कव्हर क्षेत्र नाही नाही ही चूक नाही करायची आहे कारण चेंडू तुमच्यासाठी थांबणार नाहीये सरळ सीमा रेषा पार चौकार
पंच पंचांची परमिशन तुम्ही घेतलीय का? पंच सांगतायत येस, आपण स्क्रीनवर आपलं बघू शकता बिग मून. सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय. नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पोहोचला होता, परंतु आज आमचा कॅमेरामॅन मात्र चंद्रावर जाऊन पोहोचलाय. येस, धाव संख्या येथे बिल्ड झालीये मात्र 48. काय गरम वातावरण. पुन्हा एकदा विराज, पुढचा चेंडू खेळून काढलाय मात्र लॉंग ऑफला, मात्र क्षेत्ररक्षण फंबलिंग होत आहे. पुन्हा एकदा तेथे फेक मात्र चांगली येते आणि येथे मात्र धावचीच्या रूपाने पहिला धक्का, पहिला मोरा, मोठा हिरा डेनिस 11 संघाचा मात्र जातोय. अरविंद राणा तंबूच्या दिशेने एक गडी बाद, धाव संख्या मात्र 49. खूप मोठी बाजी मारले या पट्ट्याने, आपल्या संघाला सावरलंय मोठा सिंहाचा वाटा, परंतु आनंद मुद्रा घेऊन मात्र तंबूच्या दिशेने परततोय. पन्नास धावांचं आव्हान मात्र पूर्ण करायचंय, माफक म्हणता येणार नाहीये. जी स्फोटक खेळी अरविंद राणाने केली ती मात्र करावी लागेल उत्कर्ष दिवा या संघाला. वैयक्तिक 32 धावा ठोकल्यात, जबरदस्त फलंदाजी. जुना चेंडू पंचांनी आपल्या जवळ ठेवायचाय, विनंती असेल. धन्यवाद. येस, आदरणीय पाहुणे ते उपस्थित आहेत, शैलेश भोईर साहेब यांचा सन्मान आपण येथे करायचा. अनुप, आपणास मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते. एक ग्रेट क्रिकेटर मॅन फ्रॉम कुक्षेत गाव, आपल्या शुभ हस्ते आदरणीय शैलेश भोईर साहेबांचा सन्मान आपण येथे करायचा आहे. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र आदरणीय पाहुण्यांचा येथे सन्मान होते. वेळात वेळ काढून हे पाहुणे मात्र आमंत्रणाला मान देऊन मात्र येथे उपस्थित राहतात. तसेच क्रिकेटवरचं प्रेम सुद्धा पाहायला मिळतोय. आदरणीय शैलेश भोईर साहेबांचा सन्मान. लेजंड क्रिकेटर अनुप यांच्या शुभ हस्ते येथे केला जातोय. आदरणीय किस्मत भगत साहेबांचा सत्कार सुद्धा आपण करायचा आहे. किस्मत दादा प्लीज परत. आमचे लाडके मित्र आहेत आणि त्यांचा सन्मान होणं हे गरजेचं आहे. अनुप यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय, मायेची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन. सातत्यानं तुमचं प्रेम आम्हाला पाहायला मिळतं. तर जाऊया पुढच्या इनिंगकडे. पुढच्या इनिंगला सुरुवात होईल, तोपर्यंत मी आपली रजा घेईन. पण आवाज आपल्याला ऐकायला जाणार आहे, कारण मी ज्याला नेहमी बोलत असतो, नवी मुंबईचा स्वप्नील जोशी चॉकलेट बॉय मॅन फ्रॉम गणचोली विघ्नेश जी मडवी या आपण मायक्रोफोन वर यायचे. थँक यू व्हेरी मच पुष्पक पाटील सर. आपण आपल्या वाणीतून पहिल्या इनिंगचा डाव पाहिला. अनेक वर्षाची
समालोचन क्षेत्राची अनुभवाची जोडी घेऊन आज या नगरसेवक चषकामध्ये सुंदर असं समालोचन पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. सर्वांचं सरस स्वागत आहे. नगरसेवक चषक 2024 सामना सुरू आहे मैदानामध्ये. डेनिस 11 नेरुल बनाम उत्कर्ष दिवा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय जॉन्सनने घेतला आणि तो निर्णय 3 षटकांमध्ये कुठेतरी खराब निर्णय मानावा लागेल, कारण की 3 षटकांमध्ये धावा फक्त होत्या त्या 24 धावा. पण अखेरचं षटक, जे षटक हाताळलं विराज मडवीने, त्या षटकाने या मॅचला कलाटणी दिलं. आणि जो अरविंद राणा सोनू आपल्या फॉर्मपासून झगडत होता, झुंज देत होता, तो अरविंद राणा सोनू अखेरच्या षटकामध्ये अक्षरशः तुटून पडलाय आणि अफलातून खेळी करून आपल्या टीमला 49 या आकड्यावर जाऊन पोहोचवलं. चला मॅचला होते सुरुवात. 49 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना राकेश राव सेकंडवर आहे, नॉन सेकंडवर विराज मडवी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. आकाश सकपाळ पहिलं षटक घेऊन येतोय. पाबलेचं इम्पॉर्टंट षटक आहे. जॉन्सनवर ही जबाबदारी दिली गेली नाही, आकाशवर जबाबदारी दिली गेली जॉन्सनने. लेट्स प्ले. अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि या दुसऱ्या डावलच्या पहिल्या चेंडूला होतीये सुरुवात. उत्कर्ष दिवा वर्सेस डेनिस 11 नेरुल. चला या मॅच नंतर गोठिवली 11 गोठिवली टीमने देखील रेडी राहायचंय टॉससाठी. यावेळेस इन साइड आउट पहिल्याच बॉलवर एलिव्हेशनची कमतरता, पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन आणि गोल्डन डकचा शिकार ठरतोय राकेश राव. पहिला धक्का, पहिला हादरा आणि पहिला वगदाळ पडेल उत्कर्ष दिवा टीमला. फलंदाज राकेश राव बॅक टू द डगआउट. लाईन लगत खूप चांगला झेल झेलला जातोय आणि पहिला धक्का लागतोय उत्कर्ष दिवा संघाला. फलंदाज राकेश राव परतलाय, मोठा धक्का, बिग विकेट. इनफॉर्म बॅट्समन राकेश राव जो पॉवर प्लेचा एक बेहतरीन खेळाडू आहे, त्याची विकेट प्राप्त झाली डेनिस 11 नेरुल टीमला आणि आकाशला मिळते पहिली सफळता. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय यश पाटील. उत्कर्ष दिवा टीमच्या यशामागे या खेळाडूचं देखील योगदान आहे. मागच्या 1-2 वर्षामध्ये बॅटिंगचं डिपार्टमेंट ज्याने सांभाळलंय, रबर बॉल स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असो, या खेळाडूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे उत्कर्ष दिवा टीमसाठी. या मॅचमध्ये देखील चांगला खेळ करावा लागेल. आकाश पहिल्याच बॉलवर सफळता मिळतोय. डेनिस 11 नेरुल टीम फार कमी वेळा आणि फार कमी स्पर्धा खेळतोय, पण आता या स्पर्धेमध्ये आपला धमाका दाखवत असताना विंटेज अरविंद राणा सोनू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस बॉल पाहू शकाल गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. डॉटबॉलची सांगता होते, एक एक डॉटबॉल प्रेशरमध्ये आणेल, एक एक डॉटबॉल बॅट्समनला विचार करण्यास भाग पडेल, एक एक डॉटबॉल उत्कर्ष दिवा टीमला बॅकफूटला घेऊन जाईल. हा क्रिकेट असा खेळ आहे, या खेळामध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. इथे फटका इन साइड आउट खेळलाय, थ्रू द कव्हर चेंडू जाईल, 3 क्षेत्ररक्षक धावतील तोपर्यंत चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमारेषी पलीकडे, यश पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिला क्रॅकिंग. नगरसेवक चषका चौकार.
इनसाइड आउट खेळलाय थ्रू द कव्हर, खूप चांगला स्ट्रोक यश पाटीलच्या बॅटमधून. पहिला चौकार, पहिले धाव आले. टीमची धाव संख्या 4 या आकड्यावर 12 ची सरसरी जवळजवळ राखावी लागेल. या वेळी देखील बॅटची एज लागली. फ्लाय स्लिप मध्ये चेंडू जातोय. अरविंद राणा टाळ्यांचा गजर करतोय, कारण की चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करतोय. ऑपस्टंपवर मारा ठेवला गेलाय. व्हाईट यॉर्कर हा अस्त्र वापरला जातोय आकाशच्या माध्यमातून. आकाश सकपाळ एक नवीन गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. अजूनही जॉन्सनचं षटक आहे, ते देखील तिकीत तितकंच इम्पॉर्टंट असेल, कारण की नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक अनुभवी आणि तेज तरार गोलंदाज जॉन्सन या वेगवान खेळपट्टीवर काय करेल याकडे डेनिस इलेव्हन नेरूळ टीमचं लक्ष असेल. पहिल्या षटकाचा इथे खेळ सुरू असताना खोलवा टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळतीये एकेरी दुहेरीचं क्रिकेट. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचतीये 6 या आकड्यावर. 6 रावा धाव फलकार लागलेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. आमच्या समवेत गुणलकेशच्या भूमिकेत शुभम जॉईंट झालाय. सूरज पै सुपर टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण केलं जातंय. अगदी 2 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा दाखवली जाते, ब्रॉडकास्टिंग केली जाते. सुपर टेनिस क्रिकेट खूप चांगल्या क्वालिटीचं टेलिकास्ट. शेवटचा बॉल पाबपलेचं षटक आहे, इम्पॉर्टंट षटक आहे आणि शेवटचा बॉल या पाबपले मधील. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. खोलबट्ट्याचा चेंडू, चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, फक्त एक धाव मिळते. अप्रतिम षटक हाताळलं गेलं इथे आकाश सकपाळने. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद उत्कर्ष दिवा टीम 49 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा 1 गडी बाद अशी सुरुवात झालीय. आणि या गीतानंतर पुन्हा एकदा आपण बॅक टू क्रिकेट. नगरसेवक चषक 2024 हा क्रिकेटचा सोहळा कुक्षेत गावाला आज मात्र क्रिकेटमय स्वरूप आलाय. नवी मुंबईतील प्रत्येक प्रेक्षक आज या स्पर्धेकडे लक्ष लावून आहे. अनेक संघ आपल्या या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करणार आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सचिन काळे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय सचिन काळे. स्टॅकिंडवर यश पाटील. पहिला बॉल इथे हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. इम्प्रेस केलाय डेनिस इलेव्हन नेरूळ टीमच्या सगळ्या गोलंदाजाने. मनप्रीत सिंग लंडनवरून खास ही स्पर्धा पाहण्यासाठी आल्यात, तर मनप्रीत सिंग आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणखीन एक विकेटचं पतन, यश पाटीलला देखील परतावं लागेल. दुसरा गडी, दुसरा धक्का लागतोय टीम उत्कर्ष दिवा टीमला 50 धावांचा पाठलाग करत असताना. आज खास लंडनहून आमचे कुक्षेत गावाच्या क्रिकेटमध्ये खेळणारे खेळाडू मनप्रीत सिंग यांचं देखील आगमन झालंय. खास लंडनवरून या स्पर्धेसाठी पाहण्यासाठी आज उपस्थित आहेत मनप्रीत सिंग. आपलं सहर्ष स्वागत आहे. सिंग कुक्षेत गावाच्या क्रिकेटमध्ये अनेक वर्ष खेळणारा खेळाडू आज मात्र मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. लंडनमधून स्थायिक आहे, कामानिमित्त नसतात. आज ही स्पर्धा पाहण्यासाठी खास इंडियामध्ये त्यांचं प्रस्थान झालंय आणि आपल्या गावाची नाळ जोडले. मनप्रीत सिंग आपका तहे दिल से स्वागत आहे, वेलकम.
षटक क्रमांक दुसरा, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी फलंदाजीसाठी आलाय. खोलबा टप्प्याचा चेंडू, चांगला बॉल पाहायला मिळते. फ्लाय स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन जॉन्सन जॉन्सन मेथाईस कॅप्टन आहे. अरविंद राणा सोनू विकेट कीपर आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होते गोलंदाज सचिन काळेच्या माध्यमातून. इथे चांगला बॉल, गुडलेन स्पॉटवर बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघालाय. कटर बॉलर आहे, चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय. सचिन काळेचं कौतुक करावं लागेल या षटकामध्ये. चांगला पद्धतीचे चेंडू रिलीज केले, चार चेंडूज निर्धाव चेंडूच्या स्वरूपात. यावेळेस पुलर लेनचा चेंडू ऑन साईडला व्ही शेपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, थोडीशी फंबल होते पण एकच धाव मिळते. पाच बॉलचा खेळ संपलाय आणि पाच बॉलमध्ये टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते आठ या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि या षटकाच्या 5 बॉल नंतर फक्त सिंगल आली आहे. काय गोलंदाजी सचिन काळेची पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं, टार्गेट मोठं आहे, 85 गाठली, त्यामुळेच येथे मोठा टार्गेटला चेस करत असताना मोठे फटके अपेक्षित असतील. 13 चेंडू 42 धावा गरज आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय मिडविकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अमित वाडकर, आणखीन एक मोठं नाव या टीमचं. अशा तरीने दोन षटकांचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. आणि सन्मानाकडे वळूया, मनप्रीत सिंग यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मनप्रीत सिंग आणि इकबाल सिंग यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. इन दोन्ही मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जाईल, मनप्रीत सिंग आणि इकबाल सिंग. तहे दिल से स्वागत किया जाता है आप दोनों का भी. आप इस श्रृंखला में आए, इसलिए आपको सम्मानित किया जाता है. बहुत ही अच्छी टूर्नामेंट ऑर्गेनाइज की गई नगर सेवक चषक 2024 में. चला पुनः एक जाऊया षटक क्रमांक तीसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रैक वर अमय भाटकर. पहिलाच बॉल लॉफ केलाय, एलिव्हेशनची कमतरता, समोर क्षेत्ररक्षण खूप चांगला झेल आणि आणखीन एक विकेटचं पतन. विराज मडवीला देखील परतावं लागेल. आणखीन एक फलंदाज बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. डेनिस 11 नेरूळ फार खूप दिवसानंतर हा संघ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा लॉर्ड्समध्ये पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं आनंद आहे, कारण की अरविंद राणा सोनू, त्याचबरोबर जॉन्सन असेल, अमित वाडकर असेल, या तिन्ही खेळाडूने डेनिस 11 नेरूळची सुरुवात केली. आणि बघता बघता मागचे 5 वर्षाचा जर आपण क्रिकेटचा इतिहास पाहिला तर डेनिस 11 नेरूळ ही मातब्बर संघ म्हणून एका काळी गणली जायची. पण प्रत्येक टीमच्या मागे चढ उतार येतात, म्हणूनच म्हटलं जातं की ECG नेहमीच सरळ रेषेत नाही तर वर खाली पाहिजे, तरच माणूस जिवंत राहतो. म्हणून असे दिवस देखील प्रत्येक संघाला बघितले पाहिजेत. त्यामुळेच आपण संघर्ष करावा, त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल या गोष्टीचा फार शिकवण मिळते. आणि डेनिस 11 नेरूळचा हा परफॉर्मन्स बघून आज तरी त्यांचे समर्थक, त्यांचे सर्व सहकारी खुश असतील. गोठिवली इलेवन गोठिवली टीमचा कॅप्टन प्लीज या टॉससाठी. या मॅच जिंकल्या जिंकल्या आपण विनिंग टीम्स बरोबर 2 आठ करणार आहोत. आणि गोठिवली इलेवन गोठिवली त्याचबरोबर टीम करावे आपण देखील रेडी राहायचं आहे, कारण की पुढची मॅच संपल्या संपल्या आपण सेमीफायनलचा सामना खेळणार आहोत. इथे चांगला बॉल, पुन्हा एकदा खोलबट टप्प्याची गोलंदाजी. आज इम्प्रेस केलंय, आज प्रभावित केलंय डेनिस 11 नेरूळ टीमने.
पुन्हा एकदा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप, आपली ओळख आणि आपला दरारा पेश करत असताना नगरसेवक चषकामध्ये पुन्हा एकदा आम्ही देखील या रेसमध्ये आहो अशी सांगणारी स्पर्धा आणि सांगणारा परफॉर्मन्स आहे. डेनिस इलेव्हन नेरूळ टीम पहिल्या मॅचमध्ये चांगला खेळ केला. पहिली मॅच कोणाला हरवली? रामतनु तुर्भे संघाला पराभूत केलं, त्यानंतर उत्कर्ष दिवा संघाला. इथे दोन हात करताना इथे लोअर आपण पाहू शकाल, झेल पकडण्याचा प्रयत्न केलाय, कॅच झालीय, ड्रॉप आणि चेंडू जातोय सी मारेशा पार चौकार. संख्या जाऊन पोहोचते 15 याकड्यावर, 15 धावा धावफलकावर लागलेत. आता 8 बॉलचा खेळ बाकी आणि 8 मध्ये करायचे 35 धावा, 8 चेंडू 35 धावा, हे दोन बॉल फार इम्पॉर्टंट असतील. इथे आडव्या बॅटने रवीच्या बॅट मधून फटका येतोय. अमित वाडकर आणि बाजूचा क्षेत्ररक्षक फक्त बघ्याच्या भूमिकेत. चेंडू जातोय सी मारेशी पलीकडे, रवीच्या बॅट मधून विजयाचं स्वप्न दाखवणारा क्रॅकिंग षटकार. ते चूक केली होती क्षेत्ररक्षकाने सिद्धेशने, कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर मात्र षटकार आलाय. मॅच अजूनही ऑन आहे. आता गरज आहे ती 7 बॉल आणि 7 मध्ये करायचे 29 धावा. या बॉलवर मोठा फटका आला तर उर्वरित षटकामध्ये या धावा होऊ शकतील. क्रिकेटमध्ये असं अनेक वेळा घडलंय, क्रिकेट हा अनिश्चिताने भरलेला खेळ आहे, त्यामुळेच या मॅचमध्ये या बॉलमध्ये मोठा हिट अपेक्षित असेल उत्कर्ष दिवा टीमला आणि तो फटका रवीला मारावा लागेल. चांगलं षटक हाताळत असताना अमयचा 2 खराब चेंडू. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय, चकून गेला बॅट्समनला, चकून गेलाय रवींद्र राणाला. षटक क्रमांक संपला गेले, तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 28 धावा. 6 चेंडू 28 धावा, 4-5 षटकार लगवावे लागतील. 4 षटकार 1 चौकार मॅच जिंकून देईल. 2 चांगले चेंडू डेनिस इलेव्हन नेरूळ टीमला. इथे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला जाईल. चला गोठीडे टीमचा कॅप्टन लगेचच रेडी राहा आणि प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये आपण पुष्पक पाटील यांना पाहणार आहोत टॉससाठी नेक्स्ट मॅचचा. चला सामना स्पीडअप करा, 6 बॉल 28 धावांची आवश्यकता. क्वार्टर फायनलचा सामना, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जॉन्सन मेथियास गोलंदाजी ट्रॅकवर आला या टीमचा कर्णधार, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा तेज तर्रार गोलंदाज आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल 6 मध्ये 29, पहिलाच बॉल चूक केलीये, नो बॉलचा इशारा मिस केलाय फलंदाज. आपण पाहू शकाल श्रीने नो बॉल प्लस 1 धाव 2 धाव मिळतील. या बॉलवर जर हिट आला तर नक्कीच मॅचमध्ये एक चुरस आली असती, पण मिस केलाय फुलरलेनचा चेंडू श्रीकांत नारायणकरने. चला प्रेक्षक तुम्ही कृपया विकेट किपरच्या मागे आहेत त्या निळ्या पडद्याच्या मागे तुम्ही उभं राहायचं आहे, डिक्लेअर झोन आहेत. सहा बॉल दे करायचे 27 धावा, 26 धावा, 6 चेंडू 26 धावा मॅच बनू शकते. मोठे फटके खेळावे लागतील आणि तेवढी क्षमता आहे श्रीवर श्रीकांत नारेकरने असे अनेक सिच्युएशन मध्ये मॅच करून दिले. इथे चांगला बॉल पाहायला मिळते, फ्री हिटच्या चेंडूवर मोठा हिट करू शकला नाही श्री, थोडासा नाराज होतोय. डॉट बॉलची सांगता, डॉट बॉल प्रेशरमध्ये आणेल उत्कर्ष दिवा टीमला आणि येथे डॉट बॉल डेनिस इलेव्हन नेरूळ टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल.
चांगली मॅच. इथे देखील कुटप्प्याचा बॉल शॉर्ट अंपूल करण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक धाव मिळेल, एक धावाने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. 24 धावा डावफल करायला लागलेत, अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे, 5 मध्ये 26 होऊ शकतील. 5 मध्ये 26 अनेक वेळा झाल्यात. 5 मध्ये 26 फलंदाज करत असताना खेळाडूने ते केल्यात, पण तो कारनामा करावा लागेल. चला सामना सुरू करा. प्लीज प्रेक्षक तुम्हाला विनंती करतोय की आपण तिथे यावेळेस फुलर लेनचा चेंडू एक्झिक्यूट होऊ शकला नाही. अमित वाडकर आपला एक्सपिरियन्स दाखवत असताना, पोलीस दलात कार्यरत असणारा हा ऍथलीट आता मैदानाच्या आतमध्ये. मुंबई पोलीस कर्णधार आणि अमित वाडकर एक मोठं नाव आहे डेनिस इलेव्हन नेरूळ टीमला उभारण्यामध्ये. अमित वाडकरचा देखील सिंहाचा वाटा आहे, तो लेजंड खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता इक्वेशन आलाय, 4 मध्ये 25 धावा. चला बॅट बदलली जाते, बॅट चेंज केली जाते. 4 मध्ये 25 लगातार 4 षटकार लगवले तरी सामना जिंकू शकणार नाही, पण गोलंदाजाने चूक केली तर नक्कीच या मॅच मध्ये. चार चेंडू 25 धावा. चार बॉल 24 धावा. यावेळेस फटका पाहू शकाल, टॉप एज लागले चेंडू, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे. खूप चांगला झेल राहुल घाडीगावकरने पकडलाय आणि रवीचा केस संपलाय. औपचारिकता राहिली आता मॅच मध्ये. जर पाहिलं तर डेनिस इलेव्हन नेरूळ टीम ड्रायव्हिंग सीटवर आहे, चांगला खेळ केला या मॅच मध्ये. सध्याच्या घडीला डगआउट मध्ये दुःखाचं वातावरण आहे. डीजे मास्टरला विनंती करते की दुःखावर फुंकर मारण्याचं काम जर कोणी करत असेल तर संगीत करते, ऐकूया एक मधुर गीत. फलंदाजी ट्रॅकवर वेगवान चेंडू मयुरेश मिड विकेट रिजन मध्ये. पुन्हा एकदा अमित वाडकर पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये, दर्जेदार क्रिकेटर. एज ऑफ 48 वय असताना देखील तितक्याच तरबेजाने तितक्याच फ्लेक्झिबिलिटी दाखवली या मॅच मध्ये. चांगला खेळ केलाय आपण पाहू शकाल डेनिस इलेव्हन नेहरू टीमने या संपूर्ण श्रृंखलेमध्ये. मोठा फटका लगवला जातोय, चेंडू जातोय थ्रू द कव्हर, एकच धाव मिळते अखेर. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर करायचे भरपूर धावा. 22 धावांचं अजूनही आव्हान बाकी आहे, एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चला गोठिवली 11 गोठिवली टीमचा कॅप्टन प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर रिपोर्टिंग करा. आणि ही मॅच संपल्या लगेचच जॉन्सन आमच्यासोबत जोडले जातील. आणि ह्या मॅचमध्ये डेनिस इलेव्हन नेरूळ टीमने आपली बाजी मारली आहे, या मॅचमध्ये आपलं नाव कोरलंय. वेल प्लेड डेनिस इलेव्हन नेरूळ आणि हार्ड लक उत्कर्ष दिवा. चला टॉससाठी जाऊया आणि पुष्पक पाटील आमच्या मायक्रोफोनवर येतील. तत्पूर्वी आपण डेनिस इलेव्हन नेरूळ टीमचे कॅप्टन आणि गोठिवली 11 गोठिवली टीमचे कॅप्टन येतील टॉससाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ